शाहीर मधुकर पंदेरे लोकशाहीर आपल्या समोर या विषयाचा संदर्भात आपण बोलणार आहोत. बोला जय मल्हार की, जय मल्हार की. सुस्वागत विठोबा साळवी बुवा, त्यांचे चरण वंदनीय असे आहेत. लोकशाहीर आहेतच पण एक उत्कृष्ट कीर्तनकार आहेत आणि ते बोलले म्हणून मी इथं आलो आहे, नाही तर बापसाहेब बेटा म्हटलंच आहे. मी फक्त त्यांना विनंती करणार आहे की साळवीबुवा, तुमचा जो पुण्यसेन राजाचा प्रश्न, इंद्रपदावर बसलेल्या राजा कोण, कोणत्या ठिकाणी राहत होता, तर त्याचं उत्तर माझ्या कंठात आहे कारण दुसऱ्यांनी फोडलं म्हणून. माझ्याकडे तुम्ही जो म्हणताय 9 महिन्याने श्वास घेतो आणि 18,000 वर्षाने मानवी म्हणजे अन्नाचा भोजन करतो, तर तो जोपर्यंत उल्लेख भेटत नाही तोपर्यंत मी तुम्हाला आता उत्तर देत नाही. मात्र तुम्ही 4 ग्रंथात आहे म्हटलं त्याप्रमाणे, मात्र संगीता पांचाल म्हणते त्याप्रमाणे उत्तर द्यायचं असेल तर ग्रंथ आधार द्या. बुवा, जो माझ्या हातात ग्रंथ आहे ना, याच्यामध्ये तुमच्या 2 प्रश्नांची उत्तर आहेत. हा पुण्यशील राजा पण आहे आणि पुण्यशील राजा पण आहे आणि तिरडीवरून उठून गेला कोण, त्याही प्रश्नाचं उत्तर. इंद्रपद महत्व असा अध्याय या पुस्तकात आहे, इंद्रपद महत्व, आणि त्याच्यामध्ये उत्तर आहे. दुसऱ्या बारीला ज्या वेळेला तुमची माझी बारी होईल त्यावेळेला मात्र आपण दोघांनीच बारी करूया. ह्या मुलामुलांना बारी करू दे वेगळी, तुमची माझी होऊन जाऊ दे. आता ते शिवशाहीर आहेत म्हणून आता माझ्या मुलाने जो प्रश्न दिला आहे तो घाटकोपरमध्ये जवळजवळ 20 वर्ष गाजलेला प्रश्न आहे. किती वर्ष? 20 वर्ष गाजलेला आहे. प्रश्न असा आहे, अंधकासुर दैत्य मातला आणि देवांची धांदल उडवली त्याने, त्यामुळं ब्रह्म विष्णू महेश तिघेजण एकत्र आले. तिघेजण एकत्र आल्यानंतर तिघांच्या डोळ्यातून ज्या ज्योती निघाल्या, दिव्य ज्योती निघाल्या, त्या ज्योतीतून एक देवी प्रकट झाली. तिचं नाव त्रिकाला. नाव काय आहे? त्रिकाला आहे. ती 3 रंगाची आहे, श्वेत, रक्त आणि कृष्ण, या 3 रंगाची दिवी आहे. आता तिने प्रगट होऊन अंधकासुर दैत्याला मारला, त्यावेळेला तिने देव म्हणाले, आता लोकांना दर्शन देण्यासाठी तू 3 रूप वेगळी धर. तर ती 3 रूप वेगळी धरली देवीने, त्या 3 देवींचं नाव सांगायचं आहे भुवाने. अगदी जसं माझं बोरवलं तुम्ही उत्तर दिलं तर्कमताने, त्याप्रमाणे याही प्रश्नाचं तर्कमताने उत्तर देणे इतकं आहे. कारण काय विठोबाबा, तुम्ही कीर्तनकार आहात काय, जे जवळ आहे तेच तुम्हाला विचारलंय. पण जर ग्रंथाचा पान नंबर हवा असेल तर एका ग्रंथामध्ये 194 पानावरती उत्तर आहे. संदीप मोरे तुम्ही लक्षात ठेवा, 194 पानावरती माझं उत्तर आहे. असं
आता मधला प्रश्न जो तुम्हाला लेखी दिलेला आहे हा तीन ग्रंथामध्ये उत्तर आहे. एका ग्रंथातला तुम्हाला तीन पान नंबर सांगितले 194. बघा जमलं तर, नाहीतर विठोबाबा तर्कमंत्र सुद्धा देऊ शकतील याची मला खात्री आहे. आता त्यांना एक आव्हान आहे, कारण ते म्हणाले की आम्ही शिवशाहीर आहे. मी एक शिवाजी महाराजांच्या चरित्रातलं एक कडवं म्हणतोय, दुसऱ्या भरला त्यांनी तसंच म्हणायचं आहे. अरे गडवा टक्कल लढवा अक्कल, गडवा टक्कल लढवा अक्कल, भिकवा ग्रंथ ज्ञान, सुभाषित रत्न आन, भूमी शुद्ध करी श्याम. सुभाषित कुणाला म्हणतात माहितीये का? अलस शकुतो विद्या, अविद्य शकुतो धनम, अधन शकुतो मित्र, मामित्र शकुत असुखम, हे सुभाषित आहे. अशा तऱ्हेची सुभाषित आणा. अरे गडवा टक्कल लढवा अक्कल, भिडवा ग्रंथ ज्ञान, सुभाषित रत्न आन, भूमी शुद्ध करी शान, अलंकारी भाषा काढा की कवी कथा अमृत वाडा की. भोसले सुभाष छत्रपती वीर साजले, भोसले सुभाष छत्रपती वीर साजले, होते बळ नर धुरंधर नाव गाजले, कित्येक वैर्याना सैर्याना त्यांनी पाणी पाजले, म्लेच्छ लाजले शुरहाडा की, शुरहाडा की अंबा माय द्वारी काय, अंबा माय द्वारी काय, गुरुवान केलाय जाप फोडा की, उत्तर काढा की जी, हे जी हार जी रे जी जी जी. इथे म्हणतो आणि संपवतो अशा तऱ्हेचा पोवाडा किंवा कविता लगेच गावी विठोबावाडी. हरहर महादेव देवाचा डोंगर घाटकोपर मित्र मंडळ, उपाध्यक्ष दीपक पोकळे, तसे प्रकाश झोरे, शांताराम उपारवाडे, रमेश हिरते यांच्याकडून 150 रुपये प्रश्न आहे. आता पद घेणार आहे संगीता पांचाळ म्हणाल्या, ऐक शाहिरा तुला सांगतो. मी काय सांगतोय का? संगीताला धरून चालतो. संगीताला म्हणजे ह्या संगीताला नाही, हे जे संगीत आहे ते, हा संगीताचे नाद थोडाच आहे. संगीता ही संगीत नसेल तर आपलं जीवन व्यर्थ आहे. म्हणून जीवनामध्ये संगीत हे पाहिजे आणि संगीताशिवाय काही नाही. म्हणून म्हणतोय संगीताला धरून चालतो, शक्ती तुऱ्याचा हा शास्त्र आधार शक्तीची मोडून टाकणार आहे खास, शास्त्र आधारे गातो आज या शक्तीची मोडून टाकतो खास. या दुसऱ्या वर्षी सुद्धा या ठिकाणी या समाजाने कार्यक्रम करण्याची दिलेली ही संधी आहे. अभिमान गर्व सोडून दे संगीता, ही तुझी डोळ्याची धुंदी आहे. बघूया कोण वरचढ होतय, बघूया कोण वरचढ होतय, कारण तुषार विरुद्ध या संगीताची जुगलबंदी आहे.
रसिकहो खास करून सांगतो की लेडीज आणि जेंट्स शक्तिपीठाला बंदी म्हणून जे काही घोषित केले ना, ज्या मंडळाने घोषित केलेलं आहे त्या मंडळाला काहीच अधिकार नाही. कारण महाराष्ट्र शासन आम्हाला सेन्सॉर देतं, त्यामुळे जसा पुरुषाला असा मनात काय तसा या स्त्रीला सुद्धा असा मनात काय, बरोबर की नाही? आणि म्हणून लेडीज जेंट्स कार्यक्रम व्हायला पाहिजे. हा, जे अश्लीलता जी होते ना ती टाळली पाहिजे. अश्लीलता कधी होते? ज्यावेळी वैयक्तिकरित्या जेव्हा बोललं जातं, एखाद्या चरित्रावर बोललं जातं, तेव्हा मात्र ती बारी वेगळ्या पद्धतीची होती. तसे संगीता पांचाळ्यांनी मला सांगितलेलं आहे की शास्त्र आधारे बारी करा. मी शास्त्र आधारे आणि मनोरंजन कसं करतो ते ऐका. हलकट बाई, हलकट बाई ही चंचल हिचा स्वभाव होता. सगळे चांगले असतात असं काही नाही, बरोबर की नाही? चांगलं आहे ते वाईट पण आहे म्हणून म्हणतोय. हलकट बाई ही चंचल हिचा स्वभाव होता, जवानी होती रसरसलेली गर्व अभिमान रूपाचा होता. करायला गेली एक मनात कावा दुसराच होता. असं काळ्या मानंदा बायकांपासून सावध राहा म्हणून म्हणतोय. करायला गेली एक मनात कावा दुसराच होता, पण घडले उलटेच सारे कारण समोरचा बुवा पण ताट होता. आता तो बुवा कोण? विश्वामित्र. आणि ती बाई कोण? मेनका. ही कथा आहे ऐका. हा चाल अशे तुझ्या ठुसक्या मांडाला भाळून ग शिळ घालून घडतोय गुन्हा. तुला बघून पोपट पिंगरत ग कसा उडतोय तना तना. हे गातलेलं गाणं आहे, त्याचं आलीवर आहे. तुझ्या नाजूक देहाला भाळून गेलो पोळून आपसुक घडतोय गुन्हा. माझ तप गेलं भंगाला फिंगल संगाला, मग काय ठोकली दाना दना. माझ तप गेलं भंगाला फिंगल संगाला ठोकली दाना दना. Yeah.
धन्यवाद रसिकवृंद।